नमाजा भरोसा जग सांग भल्या मानसा कधी लागे रे वेड्या तुला स्वर बरोबर स्वर चुकतात नाही बाकी काय नाही आणि दोन तीन विद्यार्थी आहेत माझे तर ते माझ्याकडे उठे बंद होते तुझ्याकडे म्हणजेच मका पंचकृषीतल्या माझ्या भजनेश्वर यांना ह्याच सांगायचं आहे की आज त्याला जे 100-200 रुपये तुम्ही दिलास एका एकमेव कारण संदीप लोक या लक्षात ठेवा तुम्ही देऊ शकला नसतास कारण सुरुवातीक माका पैसे मिळाले माझी सुद्धा अपेक्षा होती विचारू कुणाला तुम्ही लॉटरी फोडून माका वाटलं सुरुवातीक तू इलस नाही माका वाटलं भंगारवाडू इलस की काय अरे माझं फक्त माझा भगिनीचा उद्देश एकच आहे तो गाडी आहे तुमचा रागी आहे पण माझं काय नाही त्याशी काय देणार घेणार काय नाही का वाद नाही काय ना तो दोन चार वर्षातलो जो राग होतो तो कालूचा फक्त उद्दोष होता कारण त्याचे आणि माझे कार्यक्रम कमी होत मग राग काढायचं कसं मग मी एक वाक्य बोलले काय मेल्ल्यात मारणार लोके वन होय ह्या वाक्याने परफेक्ट अगदी जिंकल्या आणि अपडे सुरू वगैरे जोर केले मी आपोआप पेटो पेटो म्हणजे जे माझे दुश्मन ते त्यांना वाटलं आता लोक येऊन नाटक मोडतो बरं माका ह्या पुलकेश्वर गाठवण मध्ये माका माहिती नाही माझी किती जागा नाट मोडले मी आधी आता ह्यो नवीन काय आणखी मोडतो बरं ह्यो काय बाकीच्या एवढं करूचो राहील एवढं माका माहिती आहे सरड्याची उडी असेल कितपर्यंत असतली जो सरडो कधी तरी असो कलर दाखवला ह्यो काय करू शकत नाही तुमका सांगतो फक्त त्याला ते 100-50-20 रुपये मिळाले तो सर त्याला वाटलं काय मी आता योग्य होईल बुवा तुम्ही माझा चिडखोर म्हटलास म्हणजे ते दोन तीन बुवा म्हणतात मनाने पण बुवा चिडखोर जरी असले ना बुवा तरी आज ह्या 25 वर्ष ह्यात मंडळ सांभाळते किती मग मी जर चिडखोर असतोय मी जर शिवाय घालत असतोय त्यांना तर हे माझ्याकडे टिकले असते काय लिहून घे म्हणतो आणि ह्या विषयावर जरा विश्लेषण कर मी जे मुद्दे मांडले ते तुझ्या काळजात घुमतले काळजात लक्षात ठेव असं लोके बुवा आता चिडू नकोस आता कोण चिडतोय तो फक्त बघ कुणकेश्वरवाल्या दाखवूचा ना बारी पेटूचा तर पेटूचा विषय माझं काय नव्हतो माझं फक्त काय खायचं तरी मजा येऊ दे लोकांना ह्यो माझा उद्देश होतो तो आता ह्या 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 मुला कोणाकडून नाही दाखवतं अरे कोण बाकीचे कोण जलमागे दिले ना तू तू तकडे ह्याच्यात पावशे जलमा दिलंस ना घेऊ शकत तकडे भीमसेन जोशी घ्या ते किलो हो घेऊ शकत तो जन्मा किलो तकडे पावशे सारे गम सारे गम कोणाकडे माझ्याकडे 40-50 विद्यार्थी शिकतात ना मग माझ्याकडे धोंडी माती काय नसतं तर घ्यायला गेले असते सगळे पावशेकडेच गेले असते घेऊन घे तुका गजरात टाइमपास होया तुम्ही फक्त देते माझं बाकी काय उद्देश नाही तो आणि मग परत परत सांगते तुमचा सगळ्यांचा माझं वाद काय नाही पण त्याच्या पोटात राग आम्हाला आणि आज तुमका कळला दोन बुवांची जी मी नावा मगाची घेतलंय नाही ना त्याच्यात एक ह्यो बुवा की हो पाणी देव घालून होतो लक्षात ठेवा त्याने स्वतःच्या तोंडाने सांगल्या मगाशी वाढदिवस आम्हाला दे मेलो म्हणजे कसा सत्य बाहेर येतो त्याच्या मुखात तुमचा बघा ह्यो दिसता त्याच्यावर जाऊ नको एखाद्याची ना मायबाप भजनीश होते जर बाहेरची गाठ असता ती सोडूच ना सोपी असता पण आतल्या गाठीचं जो असता ना ती गाठ शक्य तो गावत नाही कोणाला लक्षात ठेवा आणि ह्यो आतल्या गाठीतून बुवा हा लोके बुवा फटकन बोलायला जाता आणि फसता पण ह्यो तसं नाही प्रत्येक वाक्य तोलून मोजून टाकतो तर माझा मुद्दा ह्यो बुवा मी जर चिडखोर असाल रागीट असाल तर आज 25 वर्ष एक निष्ठेने ह्या माझं मंडळ मी वडची देवी प्रासादिक भजन मंडळ माझे सगळे हे पंचकृषीवाले सांगतील मी एक निष्ठेने सांभाळतोय माझा स्वभाव त्यांना आवडता हे भगवत वादक माझे 2000 सालात देसाईने माझ्या भजनाची सुरुवात केलेली आज जरी देसाईंना जाऊन विचारलं लोके बुवा माणूस कसो माझ्याबद्दल एक शब्द जर त्या माणसाला वाईट सांगल्या तर या क्षेत्र सोडील
योगेश सामंत सांगितलं संदेश सुतारे सांगितलं लोके बुवा नालायक माणूस आ सांगू शकतात हेच नाही सिंधुदुर्गात लोक खरी चौपा बुवा सिटी काय मारत आता ह्याच्यापेक्षा तुझी हवी उडवला जातो अरे आता या इकड चिकड ही भाड्याने घेतलंय मी तो म्हणतो अजून उडव बोलतो मनोरंजन हा फक्त फक्त त्याचा तो माका फक्त मंडळी दाखवता तुमका ह्या पंचक्रोशी की लोके बुवा अभिमान झालो कसलो अभिमान हो माका माझी स्वतःची गॅरंटी नाही होती मी जगान की नाही पण माका माहिती होता मी खरी पुण्य केलंय माझ्या आई वडिलांनी खरी पुण्य केलं आणि माका नाही लगेच मारुची पण हो असलो बुवा आतल्या गाठीचो मला ते मगाशी म्हटलं तू पटकन लोकांना तुझी भजन ऐकायचं इंटरेस्ट नाही बिचार्यांना आपली कुठे चार मासे गावले तर ते दुपार दुपार त्यांना मारायला लागतात तुका काय रे तू हय खरडशी आणि वाटेल लागशी तू आपली जाऊन बस घर आता ह्या काय मारूच असता मागेता खरंच ते आमचे सुनील माहित घाणक्या ह्याचा घेऊन जाऊ ह्यो करू दांडे कशी रे सोलता ना ती गमलेची सोप्या नाही आता कधीतरी उगावचं असं सोकामळासारखं मधीत आणि हवी बघत नाही सोबत घेऊ चॅनल चालू आहे भरपूर व्यूज मिळतले होय जेव्हा शिकवत अशा मोहनची बारी जेव्हा भेटतात कारण शक्यतो घालेल्या लेवलला जाणार याची हिंमतच नाही एकात मी भरवले तेव्हा हे खाले नाही तर त्याची खाऊची पण जाणत नाही होती आज तुम्ही सगळे साक्षी का सर बारी मी पेटवली तुझी हिंमत झाली ना तुझी हिंमत झाली असेल अरे तू लपादरवलंच काहीतरी मागे दुसरी बारी मागा होळी म्हणून मंडळात सांगितलं करूच होत पहिली तुका माहिती आहे लोके बुवा मुद्दे देणार तेव्हा मी बोलणार नाही बोलू शकत तुझ्या हिंमत नाही तेव्हा मी लक्षात ठेव आणि ती दोन चार गाणी म्हणतात कधी लाल मी चितारा घेतो घरी तूच फक्त कधी लागेल म्हणतो हो तुम्ही अरे त्यांचा काय वाटलं आत्ता आमच्या मनात काय त्यात झालं का लोकांची नाटक म्हटले मी आज 20 वर्ष हे करतोय चित्रांनी खेळतो फक्त कुंकेश्वरला येतो पासवनला येतो मिठमुरीला येतो फक्त हरून गाडी म्हणजे नाडी एक भयत की माका माहिती येत गाडी गाडी बोला आता कसं वाटलं मेल्याक मारलेला आता कोण मेला तुका वाटलं का मी गो भजून जात माझं तरी सत्यनाश करीन नाही तर तुका तरी चांगलं करीन बर माका माहिती आहे माका एक दोन वर्ष टाळतले परत बोलवतले ते बघ त्याला झोप लागत नाही तो झोपातो ना या घराकडे मी सांगतोय तू झोपू शकत नाही तर लगीन भौतिक झालेला नाही मनात वाईट विचार घेऊ नको रे म्हणून तू एवढे दिवस मागे राहतोस मनात तुझ्या पाप पुसता पाप माणूस स्वच्छ मनाचा होय परकर बोलायचा स्ट्रेट फॉरवर्ड बोलायचा पण काय स्टेजवर बोलायचा मनात या नाही वाटत या ह्या लोके बुवाकडे नाही कधी आणि काय सांगितल्या तू कधी बचपन मे प्रेम केलेलंस काय जेवढ्या पुरींबरोबर प्रेम केले ना आता येऊन येलो तरी पण सांगते तुका जेवढ्या जेवढ्या मुलींबरोबर प्रेम केलं तेवढे तू बघलंच नसते आयुष्यात पण हे स्वच्छ सगळा विचार घ्या मनात वाईट ठेवून नाही रे घाणेरडा प्रेम नाही केला म्हणजे त्यांची आठवणी जागे होतो तो आता आठवणी जागे होतो तुम्ही नाराज म्हणून आता त्यांना ते दिवस आठवतं जुन्या लोकांचा सुद्धा जुने प्रेम असे नाही जुने प्रेम आताच्या सारखे नाही आता सकाळी एका बरोबर दुपारी एका बरोबर संध्याकाळी दुसऱ्या बरोबर ह्या आताचा
पहिला तसा नाही होता. शेणाची टोपली घेऊन गेला तकडे, ह्याच्यावर को असा तो तकडे जाऊन उभं होतो. मग माझ्यावर प्रेम करतो नाही म्हटल्यावर काय समजू शकत. आता हे जे ना मायबाप भजनी शोधी तुमका सांगतोय, हे डेंजर असलंय माका माहिती. हे नाट कोणची पण मोडू शकतो, पण हे असे केस खरडे होतात ना बाजू असे हे असे आणि होय असे भुजकून होत हे डेंजर असत का सांगतोय. आणि होय कलर मारतले होय अशी परिस्थिती असता यांची. अजय घाडी यांच्याकडून 50 रुपयांचं बक्षीस आहे आणि रवी घाडी यांच्याकडून हे 100 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. तर हे डेंजर असतं लक्षात ठेवा. हे नाक्यावर उभे नव्हतं कॉलेज, जेव्हा सुटताना कॉलेज माझ्या मुली समान तुम्ही असाल हो काय सांगू शकत नाही तुमका ह्या विषयावर. माझी चॅलेंज आहे आज हय जर 100 मुली बसले त्याच्यात ते 2 मुलींका जरी मी सांगलेला पटला तर हय कुणकेश्वर मध्ये येऊन कार्यक्रम केलेला तर काहीतरी सार्थक होईल लक्षात घ्या. पण ह्योच असला काय सांगतो ना. अरे तो फक्त तारी गमप हे तुम्हाला कोणा कुठा रे गमप कोणा शिकवतो सारे गमप म्हणजे आमचा सारे गमप काय. आणि तुम्ही माका सांगा हो त्या पाहुणा स्मरून सांगा मी बोलला तर खोटा असत. मी तुमका सांगितलं शिरसाळ बोंगडे शिकवलं मी काय बोललोय बघा. घाडी बोंगडे शिकवलं तेव्हा ह्या जर कठीण वाटत असत कारण तुम्ही शिरसाळ बोंगडा टॉप करू शकता ह्या माझं वाक्य. ह्याचे कान फुटले काय हो तुझा लगीन वेळेवर नाही झाला म्हणून तू भरकटत चल म्हणून सांग. आता लिहू नको रे तुका 200 पेजेस लागत तू माझी कळ काढलं उगाच. हा तर नाक्यावर हे असे उभे रोवतले आणि मुलींचा कॉलेज सुटला ना काय मग गाडी चालू करतले. बघ आहे गाडी तुटत काय बघा हे अरण्या बघ कारण तुका आता मी गुरु करतलोय देवा शकतो. आणि माझ्याकडे कोणी येतच ना ते पावशेत जावा सगळे. आता औषध एक जन्मा गेलो अरुण घाडी युट्यूब गेलं वाटत नाही. आता तर काय मारू टाकून फक्त ते काय की अरे लोक म्हणजे लोकांनी सुटलं न्याय न्याय झाले का बाबा. आणि सांगता महाराष्ट्रामध्ये अविनाश घाडी तुम्हाला नाव केलंय तरी पण झाले आमचा झाले ग मग येत ना आम्ही डायरेक्ट झाली का पण एका घेते याचा कांडा पण काढत आता तो घेत नाही. तू माझी काही वाटत लावून टाकत मला परत नाही बोलवलं पहिलं. हा तर नाक्यावर बोलवतो आणि मग गाणं म्हणतो बघा. सांग कधी करणार तुला आणि वा गाणं एखादं म्हणते वेळी ना प्रेम केल्यासारखं वाटा पडलं असो बघ ए असो असो प्रेम जाऊ पडलो तू कसं करतो म्हणजे सरे गो बाबा फोन तुझ्या काय मारुता नाही म्हणून तू आतापर्यंत असो नाही गावलो. सांग कधी करणार तुला भाव माझ्या मला गाराला केलंय. हा तू फक्त पोसूच्या तयारीत राहू द्या. सांग कधी करणार तुला लक्ष दिल्या नाही
तरी हो गप असा तो नाय जो परत आणखी दुसरा गाणं म्हणतो तो आमचे परम मित्र सन्माननीय गोविंद उर्फ चंद्रकांत घाडी यांच्याकडे हे 500 रुपयांचं बक्षीस आलंय 2000. ही व्यक्ती सरपंच आहे म्हणून मी मोठे पण करत नाही, पण ज्यावेळी हे सांगायचं नसतं काही गोष्टी, पण त्यांचं माझ्यावर किंवा आमच्या बुवांवर मी मगापासून बघतोय तुम्ही सगळे कार्यकर्ते धडपडतच आहात, धावत आहात, पण ही व्यक्ती एवढी धावपळ करते आहे सरपंच असून सुद्धा आपल्या या कार्यक्रमासाठी. म्हणजे माझे ज्यावेळी वडील एक्सपायर झाले 6 महिन्यापूर्वी तेव्हा लोक व घरी येतात एखाद्याला पाय लावायला, पण ही व्यक्ती माझ्या बागेपर्यंत जाऊन पोहोचले आणि त्यांच्या बरोबर आमचे बाई गोविंद बाई पहिला नाव त्यांचं मंगेश बाई हे माझ्या बागेपर्यंत, हे व प्रेम आहे लक्षात घ्या, बाकी मला काय सांगायचं नाही. तर ता झाल्यावर तो गप बसणार नाही, त्या पोरीचं लक्ष आपल्याकडे जाऊ म्हणून दुसरा गाणं परत म्हणतो लोक. देटापासून बॉम्ब आटतो लो, त्या पोराचं काही लक्ष त्याच्याकडे नसता, पण हो बॉम्ब आटतो लो. बघा किती माझ्यावर प्रेम, 10 रुपयांचं बक्षीस आलं तर जो त्याच्या घरी जाण्यावर कृष्ण चव्हाण या गाण्याची एवढी किंमत वाटत, त्यांचं प्रेम आहे लक्षात घ्या प्रेम, आणि हे प्रेम महत्वाचं आहे. ह्या 10 रुपयांचे 10 लाख कधी होतील हे सांगू शकत नाही, ते थैसून जे दिले धावत प्रेम ह्या असंच असतात. प्रेम करू माझा विरोध नाही भगिनीनो, मनापासून सांगते प्रेम करा, पण चांगलं बोलगो बघा हो जवान, चांगलं बोलगो बघा होय ना. हा चांगलो मुलगो बघा, आई वडिलांचा विश्वासात घ्या, आई वडिलांना सांगा ह्यो माका मुलगो आवडता, त्याचा इन्कम काय आता बघा, नाहीतर हल्लीची एक फॅशन झाली आहे बॅगिंग घेतच 12वी झाले काय 2 महिने मुंबई जाऊन राहतच, लगीन झाला काय बचक्या घेऊन जे गावात येतात ते परत मुंबईचा नाव नाही, अशांपासून सावधान, हे डेंजरस. तर आई वडिलांचा विश्वासात घ्या, कारण 9 महिने पोटी पोटी तुमका त्यांनी वाढवलेलं असता, लाथा खाल्लेल्या असतात, पण आपलो त्या आई वडिलांना एक 16-17 वर्ष झाली काय मुलींका, म्हणजे मी सगळ्या मुलींचा बोलत नाही, पण 2% मुलींचा सांगताय घरात त्यांचा रेंज येत नाही, कलमाच्या पाठच्या बाजूला जाते ती, बरं मोबाईलला त्यांच्या रिंगटोन नाही, हुर बरो गेला आणि मोबाईल आधी 20,000 होतो गेलो. ही परिस्थिती लक्षात घ्या, माझ्या भगिनींका माझी हित कळकळीची विनंती आहे की प्रेम करताना विचार करून करा, कारण आई वडील आपल्या लालाचं मोठं करतात, 16-17 वर्ष सांभाळतात, बापूस बिचारो फाटके बॉडी घालता आणि जिला 20,000 चेडू 20,000 मोबाईल घेता, आणि चेडू काय करता, आऊस बापूस बिचारे अडाणी असल्यामुळे दोघांच्या मधीत तर झोपता आणि रात्री 3-3 वाजता चॅटिंग करीत असता, जी करतात त्यांना राग येतो ना माझो माझा नाईला झा, आणि जी करत नाहीत त्यांनी बिंदास ताट मारेल समाजात फिरा पाया. आज मुली का नको असतात, मी 3 मुलीचा बाप आहे, मुली का नको असतात, मला दिसती धाकधूक असता, माझा उद्या पोरग्या पळान गेला तर मी आज कुणकेश्वरात मोठे पण सांगतोय, माझा पोरग्या पळान गेला तर लोक समाज उद्या सांगतो, लोक गेलो मोठे पण लोक बुवा सांगा पोर गेला पळान, तेव्हा माझी मान म्हणजे माझी नाही प्रत्येक वडिलांची आणि आईची मान जेव्हा खाली जातली तेव्हा प्रत्येक बापाक वाटतेला मुलगी नसलेली बरी. आज मुलींची संख्या मंडळी कमी आहे, 70% मुली असतात आणि 100% मुलगी आहेत, 30% मुलगे निर्वशी मंडळात सामील होत नाही लक्षात ठेवा, किती 30% हातात इल्लरी सोडलेली हातात इल्लरी
तुका मे महिन्यापर्यंत मुदत आहे, तर तू सुद्धा निर्वाशी मंडळातच लक्षात असलंच ना गाणी गावलंय म्हणतो की गाणी गावलं. तेव्हा माझी कळकळीची विनंती हा चांगला शोधा, म्हणजे तुमचा काय काय मुलींचा राग येत तर माझं ते काही इलाज नाही. या स्टेजवर बसून काहीतरी प्रबोधन करूचा, नुसते भाकड कथा लावणार लोक बोलणे याचे मुद्दे आता मी बघते हळूहळू. तुझ्यासाठी एक गाणं म्हणते पहिला, भजन आवडता पण लोकांना गर्व झालो नाही, गर्व गर्वाच म्हणजे तू सारे गमो आता काय नाही येणार रे बाबा. आता पहिला माहिती होतं मी विजय बाबांकडे पण गेलं नसते, तुझ्याकडे गेलं असते सगळ्या. तू पावशी त्यांच्या वाडीत राहतो रे देऊळवाडी सगळ्या. हा शिकवशी ना त्या बर खायचे शिकले ना. अरे मी बुवा मी तुका काय विचारलंय बघ, खो राहतो खो सांग म्हणजे तुका येत नाही कर ना यो भूपेश्री राघा बरोबर ना. म्हणजे मी असं म्हणत नाही, तू माझा विचारलं तर नाका पण एखादं येऊचो नाही, कारण नाकाचं नॉलेज गुरुजी माझे शिकवतात किंवा मी काहीतरी पुस्तकातून काढतोय तर तुझ्याकडे नसतात, तुझ्याकडे आता नाका नाही. त्याच्यात कोण सर्व गुण संपन्न कोण नाही, म्हणजे एवन चांगलं कलावंत जरी असलं तरी त्याला सगळेच राग येतील असा विषय नाही. पण माका म्हणत काय ह्या रागात समोरच्या बुवान सारंग राग म्हणून सांगितलं, मग ह्याच्यात तू आता त्याला पाडगेपण मागा केलं. हे अरुण तू पाडगेपण केलंस माका की मी कोणतरी पंडित हो, पंडित पिंडित काय नाही, लोकांनी स्वीकारले नाही माका ना 21 वर्ष अजून 4-5 वर्ष स्वीकारलेली बस झाला. तरी पण तुझ्या माहितीसाठी सांगतोय 29 तारीख पासून 9 तारीख पर्यंत एकही दिवस माझं पाहिलं नाही. जळत तू तुका नाय बघवत रे, मला म्हटलंस तू पटकन ना वाईट विचारले तुझे. अरे घाडी म्हटल्या तुझे विचार कसे होते, ह्या सगळ्या घाडीसारखे वय होते ना, तुझे वाईट विचार रे म्हणून तू रमलो तो काय घेऊन काय बोलू शकता रे, तो गाळ तर घालू शकत नाही. मग गाणं म्हणतो मी तुझ्यासाठी वरून, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पहिलं मला माहिती असत ना बचपन मे काय ना बचपन का प्यार प्यार माका शिकवत आता तो करतो कसे किल्ले करून बघतो ते बघा. मेरी तकदीर का आईना तुझसे ही है मेरी हम सफर, लफ्ज है ये गुजारिश मेरी तुझको लग जाए मेरी उम्र. जब तक सांसें चलेगी जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा यार. जब तक सांसें चलेगी श्वासोश्वास कोंडा तुझं लक्षात ये तुझको चाहूंगा यार मर भी गया. तो सांगता मे महिन्यापर्यंत माझ्या बापसात थांबा सांगा नको, जानेवारीच्या आधी बघा तो सांगता. त्याच्या भावना त्याच्या औषधी बापसात कळत नाही हो. मर भी गया तो भी तुझे करूंगा मैं प्यार. जब तक साथे चलेगी
चालीवर एक मराठी गाणी लाव काळी मैला दिसते तरुण काळी मैला दिसते तुम्हाला काय म्हणणार एखाद्या मिळतं त्याला भरपूर मिळतं आणि मिळत नाही तो बिचारो काळी मैला दिसते तरुण होईल कोरोना जाशील मरून आता तू कोणा चॅटिंग करतस तुझी मैना अरुण गाडी आपण सापाच्या शेपटीवर पाय ठेवला आता साप तुम्हाला दसल्याशिवाय राहणार नाही काळी मैला दिसते तरुण होईल कोरोना जाशील मरून लोक तुला टाकत्याल पुरून हे ग प्रेम करून एक कार्यक्रम करणार आणि 17 केल्यासारखे वागणार राजू चव्हाण यांच्याकडून आमचे पकवान वादक योगेश सामंत यांच्यासाठी 100 रुपयांचं बक्षीस आहे आणि प्रशांत नारेकर यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद 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 आमचे परममित्र सन्माननीय ओंकार खाजनवाडकर यांच्याकडून आमच्या या मंडळासाठी वरची देवी प्रासादिक बजेट मंडळासाठी 1111 रुपयांचं बक्षीस आले मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद 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 लहानपण रांगण्यात गेलो मजा करण्यात गेलो तरुणपण बापाच्या पैशामध्ये गेलो आणि जेव्हा म्हातारपण येणार तेव्हा मगाशी बुवानी सांगितलेलं त्याप्रमाणे कुत्र सुद्धा विचारणार नाही बुवानी काय सांगितलं मगाशी लोके बोलतो कुत्रा सुद्धा कोणी विचारूचा नाही आज कुत्र्याबरोबर अरुण घाडी बसली आहे देव 786 गट नंबर पावशी मल्लीवाडी नजीक सातबारा लेणी देऊळवाडी देऊळवाडी हा नंबर का वाडीचा दुखता नाही सर्वे नंबर 512 काही मार्ग नाही काय तास व्हायला बघूया ना भेटता किती तो
चिडखोर बुवा माका म्हटलंस तो भोगशी रे तरुण पण मेल काय अर्थाच्या जगण्याला आता म्हातारपणी बने धाव देवा आता बघ कसं ढोलकी वाजवीस तू सिंधुदुर्गात योगेश सामंत एवढा ढोलकी वाजवणारा दुसरा कोण नाही आता मी म्हणणार नाही तू म्हण आता म्हातारपणी बने धाव देवा सांभाळी तुम्ही लक्षात घ्या आपला मुलगा कोणाबरोबर संगत करतोय आपली मुलगी कोणासमोर फिरते आहे ही जर आई वडिलांचं लक्ष नसेल तर तो वायात गेलाच समजा कारण कर्ण हा सुद्धा धनुर्धारी होता चांगला योद्धा होता अर्जुनापेक्षा तो योद्धा होता पण त्याने संगत कोणाची केली कौरवांची संगत केली आणि कौरवांची संगत केल्यामुळे कुठल्या पालाच्या टपरीवर पण नाव नाही त्याचा लक्षात ठेवा खर पण नका जगात दाखवा कर्ण पालिस्टॉल दुर्योधन वडापाव सेंटर काय हा खरी तुमका मिळाला नाही पण तीच संगत तीच जर संगत त्यांनी कृष्णाची केली असती पांडवांची केली असती तर कर्णासारखा या पृथ्वी तलावर योद्धा कुणी नव्हता लक्षात घ्या म्हणून तुका सुद्धा सांगतोय तू संगत चांगल्याची कर तू संगत करतोस ती सध्या चुकीच्या लोकांची करतोस तू माझ्या समतीत राह तुझ्या बरोबर राहा मी तरी चार गोष्टी सुधराल तू सुधारलेलोच तू स्वतः म्हणजे कोण तरी तो आनसेन भीमसेनच मी मान्य करतोय देवा शपथ करते झाले का नको तू त्याच्यात भारी हो पण तू असा समजा नको मी झाले का मग करतोय म्हणजे समोरच्या ब्लॉक धोडे माझी काहीच येत नाही गैरसमज असू तो लक्षात ठेव आणि अभिमान हे गोष्टी बुवा माझ्या समोर कधी बोलाच नको अभिमान कोणा झालो हा पोटात कोणाच्या काय हा या सगळ्या दुनियेत माहिती हा कधीतरी एक म्हणजे मॅनेज करून बारी करायची या लोकांना माहिती नाही इलेरी बारी आम्ही घेतो लक्षात आता जे राहत ना समोर दिवाळीत सगळे जंक्शनचे कार्यक्रम सगळे तुका त्या दिवशी अनुभव इलो असत नाही बारी केलं असतील तसे लोक सगळे मिळाले Thank you.
महिला वर्गाला नक्की आवडेल ते प्रयत्न करतो। जन्म में वर्दी उतरी
काय मंडळी केदार तामनकर यांच्याकडून या गाण्यासाठी 100 रुपयांचं बक्षीस आहे. आई वडिलांना कधी विसरू नका. आपण माझ्या गजराच्या माध्यमातून मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतो, आपण जर आई वडिलांच्या डोळ्यात जर पाणी आणलं तर आपल्या सुद्धा डोळ्यात म्हातारपणी पाणी येणार, कारण आपली मुलं आपल्याला सातपणीने त्रास देणार. लक्षात घ्या, आई वडिलांना कधीही दुःखी करू नका, कारण त्यांनी तुम्ही आज जे काही दिसता हे आई वडिलांमुळे. आणि म्हणून हे गाणं मला घ्यावं लागलं. त्यांनी दुसरं सांगितलेलं त्याची फक्त एक सुरुवात दाखवतो. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना. Yeah.